सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धावडवाडी जवळ झालेल्या अपघातात अब्दुल समद साजिद शेख 2.5 वर्षीय चिमुरडा ठार झाल्याची घटना काल रविवारी घडली आहे। तर 7 किलोमीटर चिमुरड्याला चालकाने फरफटत नेले आहे। साजिद खान नालसाब शेख व जबीन शेख हे दाम्पत्य कामानिमित्त धावडवाडी गावात बुलेट गाडीवरून आपल्या 2.5 वर्षीय चिमुरड्याला घेऊन गावात आले होते। धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात। शेख दाम्पत्य आपले काम आटपून शेताकडे जात असताना महादेव मधुकर कुंडले राहणारा जाली लहाळ खुर्द हा चालक आपली इंडिका गाडी घेऊन मोकाशीवाडी येथील भाडेखोर यांना घेऊन सांगलीकडे निघाला होता। धावडवाडीजवळ शेख दाम्पत्य आपल्या चिमुरड्या मुलासमवेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडिका गाडीने जोरदार धडक दिली। या धडकेत साजिद खान शेख 27 वर्ष व जबीन शेख वय 25 वर्ष हे दोघे दाम्पत्य जागेवर खाली कोसळले आणि 2.5 वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला व हेडलाईटला 2.5 वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा अडकल्याने चालकाने 7 किलोमीटरपर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले। चोरूची गावानजीक आल्यानंतर त्याला लक्षात येताच त्याने गाडी थांबवून त्या चिमुरड्याला खाली उतरवले। तोपर्यंत गावकऱ्यांनी त्या इंडिका गाडीचा पाठला करून त्या वाहन चालकाला बेदम मारहाण करत कवटेमांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले। यामध्ये साजिद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। तर इंडिका चालक महादेव कुंडले यांच्यावर कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमांकाळ।